नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण चापल्य व साफसफाईगार चाचणीसाठी जे उमेदवार उपस्थित नव्हते मग त्यांना माहीतच नाही पडलं की त्यांची चाचणी या तारखेला आहे म्हणून त्याची लिस्ट लागलेली आहे त्याची नावे पाहणार आहोत आणि जे उमेदवार या चाचणीमध्ये फेल झालेले म्हणजे त्यांची निवड मुलाखतीसाठी झालेली नाही त्यांची पण नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा तर काल मी व्हिडिओ टाकलेला होता की जिल्हा सत्र न्यायालय पुणे याची जे चापल्य व साफसफाईगार चाचणी झालेली होती त्यापैकी फक्त दोनशे एक विद्यार्थ्याची निवड मुलाखतीसाठी झालेली होती, होती। मने, मने अनू, अनू तर पहा ज्या विद्यार्थ्यांची निवड व साफसफाई परीक्षेसाठी झालेली होती त्यापैकी एकशे पंचेचाळीस विद्यार्थी हे परीक्षेला आलेलेच नव्हते म्हणून म्हणजे ते अनु अनुपस्थित होते एक्झामला तर पहा यामध्ये नाव दिलेल्या तुम्ही यामध्ये पाहू शकता टोटल एकशे पंचेचाळीस विद्यार्थ्याला माहितीच नाही पडलं की त्यांची स्वच्छता सापडली चाचणी आहे म्हणून त्यांचं नाव यादीमध्ये आहे म्हणून एकशे पंचेचाळीस विद्यार्थ्याची नाव आहे की जे विद्यार्थी पुणे जिल्हा सूत्र न्यायालय या ठिकाणी पोहोचले नाही किंवा त्यांना माहीत पडलं नाही की त्यांची चापाल चाचणी आहे म्हणून तुम्ही यामध्ये पाहू शकता तुमचं पण नाव यामध्ये असू शकते तुम्ही चेक करायचं एकशे पंचेचाळीस विद्यार्थ्याची नावं आहे टोटल तर आठशे चार विद्यार्थ्याची ही यादी आहे जे विद्यार्थी चापल्य व साफसफाई परिषद अनुत्तीर्ण म्हणजे फेल झालेले आहे तुम्ही यामध्ये नावं पाहू शकता टोटल आठशे चार विद्यार्थ्यांची नि निवड ही मुलाखतीसाठी झालेली नाही आहे फक्त दोनशे एक विद्यार्थ्याची निवड यांनी मुलाखतीसाठी केलेली आहे काल आपण जर व्हिडिओ टाकलेला आहे कोणत्या विद्यार्थ्याची निवड मुलाखतीसाठी झालेली आहे तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता ठीक आहे ही जी विद्यार्थ्याची यादी लागलेली आहे ज्या विद्या जे विद्यार्थी एक्झामला गेले पण परीक्षा पास झाली नाही फेल झाले तर तर अशी एकूण आठशे चार विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्याची निवड मुलाखतीसाठी झालेली नाही आहे ती लिस्ट पूर्ण दे आहे तुम्हाला जर लिस्ट पाहायची असेल तर त्यांच्या वेबसाइटवर पाहू शकता ठीक आहे ही लिस्ट त्यांच्या वेबसाईटवर लागलेली आहे संपूर्ण लिस्ट त्यामध्ये तुम्हाला मिळत जाईल तर आता आपण दोन्ही याद्या पाहिल्या कशा प्रकारचे होते तर फक्त जे विद्यार्थी परीक्षेला पोहोचू शकले नाही काही कारण असतं किंवा त्यांना माहितीच पडलं नाही असे एकूण एकशे पंचेचाळीस विद्यार्थी होते की जे परीक्षा देऊ शकले नाही तर संपूर्ण जर यादी तुम्हाला जर पाच असेल तर खाली मी वेबसाईट लिंक दिलेली आहे या वेबसाईट तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता संपूर्ण लिस्ट पाहू शकता ठीक आहे त्यांच्या वेबसाईटवर संपूर्ण लिस्ट डाऊनलोड झालेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण लिस्ट पाहू शकता ठीक आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद